नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत प्रीपोजिशन्स पी आर ई पी ओ एस आय टी आय ओ एन प्रेपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय योगी अव्यय मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण जवळपास एकूण साठ शब्दयोगी अव्यय आणि त्यांचे अर्थ बघणार आहोत आणि आज फक्त आपल्याला तेवढं बघायचं आहे व याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये त्याचा वाक्यात उपयोग कसा करायचा वाक्यात वापरल्यावर त्याचा अर्थ काय होतो हे आपण बघणार आहोत चला तर मग अगोदर रिपोर्शन बघूया पहिला प्रिपोशन आहे अबाऊट ए बी ओ यू टी अबाउट म्हणजे च्या विषयी अबाऊट म्हणजे च्या विषयी अबाऊट म्हणजे च्या विषयी पुढचा आहे दुसरा शब्द अभव ए बी ओ V ई E मजे चा वर अभ मजे चा वर अभ मजे चा वर ए बी ओ व्ही ई अभ मजे वर शब्द है तीसरा अक्रॉस ए सी आर ओबल यस अक्रॉस मे चापली कड़े अक्रॉस मुझे चापली कड़े अक्रॉस चापली कड़े ए सी आर ओ डबल यक्रॉस मे चापली कड़े पूछता शब्द है ए बी ओ ए आर डी अबोर्ड अबॉर्ड म्हणजे च्या मध्ये चढणे च्या मध्ये चढणे किंवा नुसतं चढणे असंही पाठ केलं तरी चालेल अबॉर्ड ए बी ओ ए आर डी अबॉर्ड अबॉर्ड म्हणजे चामध्ये चढणे किंवा नुसतं चढणे त्याच्यानंतर पाचवा शब्द आहे आफ्टर e, ए एफ टी ई आर आफ्टर म्हणजे च्या च्या नंतर किंवा नंतर च्या मागे च्या मागे च्या नंतर किंवा च्या मागे सहावा शब्द है अगेन्स्ट अगेन्स्ट ए जी ए आई एन एस टी अगेन्स्ट मे विरुद्ध अगेन्स्ट मे विरुद्ध चा विरुद्ध अगेन्स्ट मे विरुद्ध मित्रांनो हे जे शब्द आहेत ते शब्द इंग्रजीत ज्यांना प्रेपोजिशन म्हणतात ती अतिशय महत्वाची आहेत तुम्ही याचे अर्थ पाठ करा फक्त त्याचा वापर कसा होतो त्याचा वाक्यात वापर कसा करायचा याचा सविस्तर आपण अभ्यास करू फक्त तुम्हाला माझा उद्देश या व्हिडिओच्या माध्यमातून यांचे अर्थ समजावून सांगणे हाच आहे म्हणून फक्त तुम्ही हे शब्द पुन्हा पुन्हा लिहा पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ ऐका आणि पाठच करा इतके महत्वाचे इतके महत्वाचे शब्द आहे आपल्याला इंग्रजी जर बोलायचं असेल आणि मोठे मोठे वाक्य जर बोलायचे असतील लांब लांब वाक्य जर बोलायचे असतील तर त्याच्यासाठी गरज असते ती प्रेपोझिशनची म्हणून हे शब्द तुम्हाला पाठच करायचे आहेत हे पुन्हा पुन्हा सांगतोय मी पाठ करा पाठ करा सातवा शब्द आहे सात अलॉंग किंवा अलॉंग साईड ए एल ओ एन जी अला कि अला साइड ए एल ओ एन जी एस आई डी ई अलाइड मेकने चाकने अलाइडे च्या कडेने अलॉंग किंवा अलँग साईड हे दोन शब्द एकच अर्थाने वापरले जातात अलॉंग साईड म्हणजे च्या कडेने आठवा शब्द आहे अमंग आठवा शब्द कोणता आहे ए एम ओ एन जी किंवा ए एम ओ एन जी एस टी अमंग किंवा अमंगस्ट म्हणजे अनेकांच्यामध्ये अनेका म अनेकांच्या मध्ये किंवा अनेका मध्ये अनेकांच्या मध्ये किंवा अनेकांमध्ये असा जर अर्थ व्यक्त करायचा असेल तर अमंग किंवा अमंगस्ट या प्रेपोजिशनचा वापर हा केला जातो पुढचा शब्द आहे अराउंड ए आर ओ यू एन डी अराऊंड म्हणजे च्या सभोवती च्या सभोवती अराउंड म्हणजे च्या सभोवती किंवा च्या भोवती असा कोणताही अर्थ आपण याचा घेऊ शकतो पुढचा दहावा शब्द आहे दहा ए एस एज म्हणजे म्हणून एज म्हणजे म्हणून ऍज म्हणजे म्हणून एस एज म्हणजे म्हणून एस एज म्हणजे म्हणून बरोबर पुढचा अकरावा शब्द आहे एटी ॲट ॲट म्हणजे च्या कडे च्या कडे किंवा वाजता वाजता ॲट ॲट स्कूल शाळेकडे ॲट होम घरी ॲट नाईन ओ क्लॉक नऊ वाजता अशा अर्थानं जर वाक्य तयार करायचं असेल तर ॲटचा वापर करतात ॲट ॲट म्हणजे च्याकडे किंवा वाजता पुढचा शब्द आहे बारावा बारा बी ई एफ ओ आर ई बिफोर बिफोर म्हणजे च्या पूर्वी बिफोर म्हणजे च्या पूर्वी बिफोर म्हणजे काय च्या पूर्वी किंवा च्या अगोदर च्या पूर्वी किंवा च्या अगोदर बीई ई -e, बिफोर बिफोर म्हणजे च्या पूर्वी किंवा च्या अगोदर पुढचा तेरावा शब्द आहे बिहाइंड तेरा बी न बिहाइंड बिहाइंडे पाठीमागे या पाठीमागे बिहाइंड मजे चा पाठीमागे बी ई एच आई एन डी बिहाइंडे चा पाठीमागे चौदावा शब्द है बिलो बी ई -E एल ओ डब्ल्यू बिलो म्हणजे च्या खाली बिलो म्हणजे च्या खाली बी ई -E एल ओ डब्ल्यू बिलो म्हणजे चा खाली पुढचा पंधरावा शब्द आहे पंधरावा शब्द आहे बिनीथ बी ई -E n e a t h बिनित म्हणजे चा खाली बिनित म्हणजे चा खाली बिनित म्हणजे चा खाली b e n e a t h बिनित म्हणजे चा खाली 16 शब्दय बिसाईड बी ई एस आय डी ई बिसाइड म्हणजे बी ई एस आय डी ई बिसाईड म्हणजे च्या बाजूला बिसाइड म्हणजे च्या बाजूला बिसाइड म्हणजे काय च्या बाजूला बिसाइड म्हणजे च्या बाजूला त्याच्यानंतर सतरावा शब्द आहे बिसाइड्स बी ई -E एस आय डी ई -E एस बिसाइड्स म्हणजे च्या शिवायच्या शिवायच्या शिवाय किंवा च्या खेरीज च्या खेरीज च्या खेरीज किंवा ला वगळून बिसाइड्स म्हणजे इथं नुसतं बिसाईड आहे आणि हे काय बिसाईड्स इथं यश जोडलेलं आहे बिसाईड म्हणजे च्या बाजूला आणि बिसाईड्स या शब्दाचा अर्थ आहे च्या शिवाय किंवा च्या खेरीज किंवा ला वगळून अठरावा शब्द आहे अठरा बिट्वीन बी ई टी डब्ल्यू डबल ई एन बिट्वीन मजे दोगे बिट्वीन मजे दोग बिट्वीन मजे दोगे बी ई टी डब्ल्यू डबल ई एन बिटवीन म्हणजे दोघांच्या मध्ये पुढचा शब्द एकोणीसावा एकोणीस हवा बी ई वाय ओ एन डी बियॉंड म्हणजे च्या पलीकडे बियॉंड म्हणजे च्या पलीकडे बियॉन्ड म्हणजे चा पलीकडे बीई वाय ओ एन डी बियॉन्ड म्हणजे च्या पलीकडे पुढचा विसावा शब्द आहे बी वाय बाय म्हणजे च्या द्वारा च्या द्वारा किंवा चा ने च्या ने चा ने बी वाय बाय म्हणजे च्या द्वारा किंवा च्या ने असा अर्थ याचा बी वाय बाय एकवीसा शब्द आहे एकवीस कन्सिडरिंग सी ओ एन यस आय डी ई आर आय एन जी कन्सिडरिंग म्हणजे ला गृहीत धरून ला गृहित लागृहित धरून कन्सिडरिंग म्हणजे ला गृहीत धरून बावीसावा शब्द आहे डिस्पाइट डी ई एस पी आय टी ईस्पाइ डिस्पाइट डिस्पाइट म्हणजे ला न जुमानता डिस्पाइट म्हणजे ला न जुमानता डिस्पाइट म्हणजे ला न जुमानता पुढचा तेवीसावा शब्द आहे डाऊन डी ओ डब्ल्यू एन डाऊन म्हणजे च्या खाली डाऊन म्हणजे च्या खाली डी ओ डब्ल्यू एन डाऊन म्हणजे काय च्या खाली डाऊन म्हणजे च्या खाली चोवीसावा शब्द आहे चोवीस ड्युरिंग डी यू आर आय एन जी ड्युरिंग म्हणजे च्या दरम्यान डी यू आर आय एन जी ड्युरिंग म्हणजे च्या द डी यू आर आय एन जी ड्यूरिंग म्हणजे चा दरम्यान ड्युरिंग म्हणजे काय चा दरम्यान चोवीसावा शब्द आहे चोवीस नाही पंचवीसावा काय पंचवीसावा शब्द एक्सेप्ट ई एक्स, सी ई पी टी एक्सेप्ट म्हणजे ला वगळून एक्सेप्ट म्हणजे ला वगळून एक्सेप्ट म्हणजे ला वगळून कधी कधी याच्यासाठी बट सुद्धा वापरतात एक्सेप्ट या अर्थानं सी ई पी टी एक्सेप्ट म्हणजे ला वगळून च्या खेरीज च्या शिवाय सव्वीसावा शब्द आहे सवी एक्सक्लूडिंग ई एक् सी एल यू डी आन जी एक्सक्लूडिंग इन्क्लूडिंग आय एन सी एल यू डी आय एन जी एक्सक्लूडिंग किलूडिंग एक्सक्लूडिंग मे वगून व लून ला वगळून आणि एनक्लूडिंग म्हणजे आणि एनक्लुडिंग म्हणजे ला धरून चा समावेश करून ला धरून किंवा चा समावेश करून सत्तावीसावा शब्द और एफ ओ आर फॉर हजे चार साठी एफ ओ आर फॉर मजे चा साठी अट्ठावीसावा शब्द है फ्रॉम एफ आर ओ एम फ्रॉम हमें चापस फ्रॉम म्हणजे च्या पासून फ्रॉम म्हणजे पासून फ्रॉम म्हणजे काय पासून फ्रॉम म्हणजे च्या पासून एकोणतीसावा शब्द आहे इन आन इन इन चा आत इन, चा, आतो, इन चा आत आय इन चा आत इवा शब्द है इस, इन टू आ एन टी ओ टू इंटू मजेसुद्धा चत चा, चा आत इंटू मे आत एक शब्द है एकतीस इन साइड आय एन एस आई टी ई इन साइड मजे चा आतील बाजूस इनसाइड म्हणजे च्या आतील बाजूस इनसाइड म्हणजे च्या आतील बाजूस बत्तीसावा शब्द आहे एल आय के ई -E, लाईक म्हणजे सारखा लाइक चा सारखा एल आई के ई -E, लाइक चा सारखा लाइक चा सारखा तेहतीसावा ते शब्द है नियर एन ई ए आर नियर मजे च्या जवळ नियर म्हणजे च्या जवळ एन ई ए आर नियर म्हणजे च्या जवळ पुढचा चौतीसावा शब्द आहे ऑफ ओ एफ ऑफ ऑफ म्हणजे चा ची चे आफ, ओ एफ ऑफ म्हणजे चा ची पस्तीसावा शब्द आहे ऑफ ओ डबल एफ ऑफ ऑफ म्हणजे च्या पासून दूर चा पासून दूर ओ एफ ऑफ म्हणजे चाचीचे आणि ओडबल्यू एफ ऑफ म्हणजे चा पासून दूर छत्तीसावा शब्द आहे ऑन ऑन म्हणजे वर ऑन म्हणजे चा वर ओ एन ऑन म्हणजे चा वर पुढचा शब्द आहे सदतीस ऑन टू ओ एन ऑन टी ओ टू ऑन टू म्हणजे सुद्धा च्या वर हलचाल अशा अर्थानं जर वाक्य लिहायचं असेल हालचाल हालचाल जर दर दर्श हालचाल हा लो, लो। हालचाल दर्शवणारे जर दर वर वो असेल वर हालचाल तर ऑन टू वापरतात आडोतीसावा शब्द आहे ओ डबल पी ओ एस आय टी ई -E, अपोजिट म्हणजे च्या विरुद्ध अपोजिट म्हणजे विरुद्ध च्या विरुद्ध ओ डबल पी ओ एस आय टी अपोजिट म्हणजे चा विरुद्ध एकोणचे अळीसावा शब्द आहे थर्टी नाईन आऊट ऑफ आउट ऑफ आउट ऑफ म्हणजे च्या बाहेर आऊट ऑफ म्हणजे च्या बाहेर आऊट ऑफ म्हणजे च्या बाहेर ओ यू टी आऊट ओ एफ ऑफ आऊट ऑफ म्हणजे च्या बाहेर चाळीसावा शब्द आहे आऊटसाइट ओ यू टी एस आय डी ई आउटसाइड म्हणजे च्या बाहेरील बाजूस च्या बाहेरील आऊटसाईड म्हणजे च्या बाहेरील बाजूस आउटसाइड म्हणजे च्या बाहेरील बाजूस पुढचा शब्द आहे एक्केचाळीसावा ओहर ओ व्ही ई आर ओहर मे चावर ओहर मे चावर ओ ई आर ओहर मे चावर बेचिवा शब्द है पास्ट पी ए एस टी पास्ट मे च च्या नंतर पास्ट म्हणजे च्या नंतर पास्ट म्हणजे च्या नंतर पुढचा शब्द आहे त्रेचाळीस पर पी आर पर म्हणजे च्या नुसार पर म्हणजे च्या नुसार किंवा प्रति प्रती च्यानुसार किंवा प्रती, चा प्रती। 44 हावा शब्द आहे राऊंड आर ओ यू एन डी राऊंड म्हणजे च्या सभोवती च्या सभोवती राऊंड म्हणजे काय च्या सभोवती च्या भावताली पंचेचाळीसावा शब्द आहे सिन्स एस आय एन सी ई सिन्स म्हणजे च्या पासून च्या पासून एस आय एन सी सिन्स म्हणजे च्या शेहेचाळीस दॅन टी एच ए एन दॅन म्हणजे दॅन म्हणजे चापेक्षा टी एच ए एन दॅन म्हणजे चापेक्षा सत्तेचाळीसावा शब्द आहे थ्रु टी एच आर ओ यू जी एच थ्रु थ्रु मजे च्यामधुन च्यामधुन Through टी एच आर ओ यू जी एच Through मजे चा मधुन अठ्ठेचाळीसावा शब्द आहे थ्रू आऊट टी एच आर ओ यू जी एच ओ यू टी थ्रू आऊट म्हणजे संपूर्ण थ्रू आऊट म्हणजे संपूर्ण टी एच आर ओ यू जी एच ओ यू टी थ्रू आऊट म्हणजे संपूर्ण एकोणपन्नासावा शब्द आहे अंटील। टी टील किंवा आणतील टी आय डबल एल टील किंवा यू एन टी आय एल टील किंवा आणतील म्हणजे च्या पर्यंत टिल किंवा आणतील म्हणजे चापर्यंत टील किंवा आणटील म्हणजे च्या पर्यंत टी आय डबल एल टील किंवा यू एन टी आय एल म्हणजे च्या पर्यंत पन्नासावा शब्द आहे टी ओ टू टू म्हणजे च्या कडे टी ओ टू म्हणजे च्या कडे टी ओ टू म्हणजे च्या कडे टी ओ टू टू म्हणजे च्याकडे कडे एक्का बनावा शब्द आहे टुवर्ड्स टी ओ डब्ल्यू ए आर डी एस टुवर्ड्स म्हणजे च्या कडे म्हणजे च्याकडे टी ओ डब्ल्यू ए आर डी एस टुवर्ड्स म्हणजे च्याकडे कडे नावा शब्द आहे अंडर, U -N -D -E -R, अंडर, अंडर, अंडर यू एन डी आर अंडर म्हणजे च्या खाली अंडर म्हणजे च्या खाली यू एन डी आर अंडर म्हणजे च्या खाली पुढचा शब्द आहे त्रेपन्नावा अंडरनीथ यू एन टी ई आर एन ई ए टी एच अंडरनीथ मजे चा खाली या खाली अंडरनीथ यू एन डी ई आर एन ई ए टी एच अंडरनीथ मे या खाली चोपन्नावा शब्द आहे अनलाईक यू एन एल आय के ई -E. अनलाईक अनलाइक म्हणजे च्या पेक्षा वेगळा च्या पेक्षा वेगळा अनलाइक म्हणजे च्यापेक्षा पेक्षा वेगळा यू एन एल आय के अनलाईक म्हणजे च्यापेक्षा पेक्षा वेगळा पंचावन्नावा शब्द आहे अप यू पी अप अप म्हणजे वर अप यू पी अप म्हणजे वर यू पी अप म्हणजे वर, वर किंवा पर्यंत यू पी अप म्हणजे वर किंवा पर्यंत पुढचा शब्द छप्पन आवा अप टू यू पी अप हीओ टू अप टू म्हणजे च्या पर्यंत अप टू म्हणजे च्या पर्यंत अप टू म्हणजे च्या पर्यंत, पर्यंत। सत्तावन्नावा शब्द आहे अपॉन यू पी ओ एन अपॉन म्हणजे च्या वर अपॉन म्हणजे च्या वर यू पी ओ एन अपॉन म्हणजे च्या वर अपॉन च्या वर अठ्ठावनवा शब्द आहे व्ही आय ए व्हाया म्हणजे मार्गे च्या मार्गे च्या मार्गे व्हाया च्या मार्गे किंवा च्या द्वारा च्या द्वारा व्हाया म्हणजे च्या मार्गे किंवा च्या द्वारा एकोणसाठावा शब्द आहे वर्सेस e आर एस यू एस वर्सस मजे चा विरुद्ध चा विरुद्ध वर्सेस मजे चा विरुद्ध वर्सेस मजे चा विरुद्ध साठावा शब्द है विथ डब्ल्यू आय टी एच विथ विथ म्हणजे च्या सोबत विथ म्हणजे काय च्या सोबत डब्ल्यू आय टी एच विथ म्हणजे च्या सोबत विथ यक्षावा शब्द आहे डब्ल्यू आय टी एच डब्ल्यू आय टी एच नाही डब्ल्यू आय टी एच झाला विदिन डब्ल्यू आय टी एच आय एन विदिन डब्ल्यू आय टी एच आय एन विदिन म्हणजे च्या आत विदिन म्हणजे च्या आत डब्ल्यू आय टी एच आय एन विदिन म्हणजे च्या आत बासष्टावा शब्द आहे विदाऊट डब्ल्यू आय टी एच ओ यू टी विदाउट मजे चा शिवाय विदाउट मजे चा शी वे चा शिवाय विदाउट विदाउट मजे चा शिवाय त्रेसठावा शब्द है अब टील अफ यू पी टी आय डबल एल अप टील किंवा अप अंटील यू पी अप अंटील यू एन टी आय एल अप टील किंवा अप अंटील म्हणजे च्या पर्यंत च्या पर्यंत च्या पर्यंत पुढचा शब्द आहे चौसष्टवा नॉट विथ स्टैंडिंग एन ओ टी नॉट डब्ल्यू आई टी एच विथ स्टैंडिंग एस टी एन डी आई एन जी नॉट विथ स्टैंडिंग मजे असुन सुध्धे नॉट विथ स्टँडिंग नॉट विथ स्टँडिंग म्हणजे असे असून सुद्धा मित्रांनो ही जी प्रिपोजिशन आपण बघितली ती इंग्रजी बोलत असताना वारंवार येत असतात म्हणून ही सर्वच्या सर्व प्रिपोजिशन तुम्ही पाठ करायची आहेत आणि याच्यावर आधारित वाक्यरचना कशा होतात काय होतात याच्यावर जवळपास दोन तासाचा सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तरी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या आणि याचा वापर कसा होतो ते पण समजावून घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद